नमस्ते सुप्रभातम विश्व शांतर्त्यम शुभेच्छा। गुरु विचार मंथन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रो, जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 14 आज आपण पाहणार आहोत, आत्मसंवाद करणार आहोत। आणि या जीवन प्रेरणा सूत्राचं नाव आहे अंतकरण प्रेमळ ठेवा। तुम्ही म्हणाल की अंतकरण प्रेमळ ठेवणं हे आपल्या हातात असतं का? थोडंच उत्तर आहे, आपल्याच हातात आहे। जन्मजात येत असतं हे खरं आहे, पण जन्मजात जर आलं नाही तर ते आपल्या हातात असतं हेही खरं आहे। आपल्या व्यक्तिमत्व विकासाला एक वेगळा आयाम आणायचा असेल तर आपलं अंतकरण खूप प्रेमळ असायला हवं। मदर तेरेसा या जगाच्या आई झाल्या, मदर झाल्या, कारण प्रेमळ अंतकरण। साने गुरुजींनी आईविषयी लिहिलं तेव्हा आईकडून वारसा आला साने गुरुजींना प्रेमळ अंतकरणाचा। कितीतरी जगातली अशी माणसं आहेत की ज्या माणसांच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा झरा वाहत होता आणि त्या झऱ्यामध्ये असंख्य माणसांनी आपली तहान शमवली। अंतकरण प्रेमळ असेल तर मनुष्य दुसऱ्यांच्या भावभावना समजू शकतो। म्हणून कवी यशवंतांनी आईविषयी विचार करताना आपल्या कवितेत सांगितलं होतं की आई सारखी प्रेमळ आणि उद्दात अंतकरणाची या जगात दुसरी कुणीच नसते, कारण आई ही एकमेव असं दैवत आहे, अशी गोष्ट आहे, या निसर्ग शक्तीनं निर्माण केलेलं प्रचंड मोठं रूप आहे की जिच्या अंतकरणामध्ये सातत्याने प्रेमाचा झरा वाहत असतो। म्हणून श्यामची वाचत असताना आईनं केलेले मुलांवरील संस्कार किती महत्वपूर्ण असतात हे आपल्याला समजायला लागतं। मग आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असलेला तुसडेपणा, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असलेला रागीटपणा, क्रोधिष्ठपणा, गर्विष्ठपणा हा सगळा काढून टाकायचा आहे आणि एक अंतकरण आपलं प्रेमळ बनवायचं आहे की ज्या प्रेमळ अंतकरणामुळं आपल्याला बहुसंख्य मंडळी आपल्या सोबत घेऊन चालायला लागते, आपल्या आचारांना विचारांना एकत्रित घेऊन चालायला लागते। जसं आई सगळ्या मुलांवर समान प्रेम करते कारण तिचं अंतकरण प्रेमळ असतं, विशेष करून जे मूल कमकुवत असतं त्याच्यावर तिचं अधिक लक्ष असतं कारण तिला माहीत असतं की याला मदतीची जास्त गरज आहे। माझ्या आईने एक लहानपणी मला गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट संपल्यानंतर मी आईला प्रश्नही केला होता। ती गोष्ट पहिल्यांदा सांगतो थोडक्यात। आई म्हणाली, ही एक तरुण मुलगा असतो आणि तो मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्या मुलीला असं वाटतं की तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस ना, मग तुझ्या आईचं काळीज मला खायला आणून दे। मुलगा काही क्षण संभ्रमित झाला आणि तो सरळ तडक घरी आला आणि ज्या आईनं त्याला जन्म दिला होता, ज्या आईनं त्याला वाढवलं होतं, त्या आईचा त्यानं निर्घृण खून केला। त्याचं ते काळीज काढलं आणि अंधाऱ्या रात्री तो आपल्या प्रियसीला देण्यासाठी तो काळीज निघाला। अंधारात तो धडपडला आणि पडला तेव्हा त्या काळजातून आवाज आला, बाळा काही लागलं तर नाही ना रे तुला? त्यावेळी मी आईला एक प्रश्न केला होता, मला एक सांग, मेलेल्या माणसाचं काळीज बोलेल कसं? तेव्हा आई म्हणाली होती, बाळा ही गोष्ट खरी घडलेली आहे की खोटी घडलेली आहे माहिती नाही, कल्पनेतली आहे की सत्यातली आहे हेही माहिती नाही, पण मतितार्थ महत्वाचा आहे। आई गेली ना मेली तरी तिच्या अंतकरणामध्ये मुलाविषयी प्रेमच असतं। मग असं आईच्या अंतकरणाचं आपल्याला जर बनायचं असेल तर काय करावं लागेल? पहिल्यांदा ते का बनावं लागेल हे पाहूया। प्रेमळ अंतकरणाचं का बनायचं आपल्याला?
कारण या जगातील साऱ्या समस्या सोडवण्याचा एकमेव कानमंत्र कुठला असेल तो म्हणजे प्रेम। पण प्रेम या अडीच अक्षरी शब्दाला लोकांनी फारच वाईट अवस्थेला नेऊन ठेवलेलं आहे। जे आई आपल्या मुलावर निस्वार्थीपणे प्रेम करते ते खरं प्रेम असतं। जी आई आपल्या मुलाला संस्कार घडवते ते खरं प्रेम असतं। जे आई वडील आई आपल्या मुलानं घडावं म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतात ते प्रेम असतं। कितीही चुकलं माकलं तरी समजून घेतात ते प्रेम असतं। आणि अंतकरणामध्ये निर्मळ प्रेमाचा झरा वाहिला ना तर समोरची लोक सुद्धा तसेच वागायला लागतात। म्हणून तथागत गौतम बुद्धांच्याकडे पाहिल्यानंतर प्रेमाचा साक्षात्कार होतो। त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळायला लागतं की त्यांच्या अंतकरणामध्ये किती प्रेम आहे, दुसऱ्यांच्या विषयी किती चांगली भावना आहे। मग हे अंतकरणाचं प्रेमळपणा आपल्याला बांधवायला हवा। तो नसल्यामुळे समस्या तयार झालेल्या आहेत। दुसऱ्यांच्या विषयीचा राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर सुरू झालेला आहे कारण अंतकरणात प्रेम नाही। रस्त्याने जरी निघालो आणि एखादा भिकारी, एखादा गरीब, एखादा अत्यंत अत्यावस्थ असलेला मनुष्य भेटला, अंतकरणातला प्रेमळपणा असेल तर तुम्ही त्याला मदत करता आणि प्रेमळपणा नसेल तर तुम्ही ढुंकूनही पाहत नाही, तुम्ही तुमच्या रस्त्याने चालायला लागता। मग हा अंतकरणातला प्रेमळपणा जर जन्मता तुम्हाला प्राप्त झाला नसेल तर तो प्राप्त करावा लागेल कारण तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक मूलभूत घटक असणार आहे। तुम्ही जितके प्रेमळ असाल ना लहान मुलांना हे समजतं आणि लहान मुलाला बरोबर कोण प्रेमळ आहे, कोण रागीट आहे, कोण क्रोधिष्ठ आहे बरोबर समजतं। रागीट माणसाच्या जवळ लहान मुलं फिरकत सुद्धा नाही आहेत। लहान मुलं ज्याच्याविषयी अंतकरणात प्रेम असतं, ज्याच्या मनामध्ये मुलांच्या विषयी प्रेम असतं त्यांनाच ते जाऊन भेटतात। मग आपल्या अंतकरणातला हा प्रेमळपणाचा झरा कसा निर्माण करायचा आहे तर एकच छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्या बाबतीत। गोष्ट म्हणजे काय करायचं ते सांगणार आहे। आपण ज्या नजरेनं जगाकडे पाहतो ना ती नजर थोडी स्वार्थी, आपल्याला बरं वाटेल असे, खरं काय ते बघण्याचा शोध आपण घेत नाही आहे, बरं वाटेल अशी असते। आपण आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतो। असं न करता आपली नजर आणि आपली वृत्ती निस्वार्थी बनवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर अंतकरणामध्ये प्रेमळपणा निर्माण होईल। कोणताही जसं आईला मुलाविषयी प्रेम करताना कोणताही भाव नसतो तिच्या मनामध्ये की हा मुलगा मोठा होईल, मला बघेल, माझी काळजी घेईल, माझ्या आजारपणात मला जपेल, बिलकुल भाव नसतो तिच्या मनात। फक्त एकच भाव असतो, माझं मूल मोठं झालं पाहिजे। हा जो निस्वार्थीपणाचा जो भाव असतो, निस्वार्थीपणा जो असतो तो महत्वाचा आहे आणि तो आपल्याकडे आला पाहिजे। तो येणं इतकं सोपं नाहीये। माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, निस्वार्थी भाव जर तुझ्यामध्ये आला ना तू 100% यशस्वी होणार। त्यांनी एक उदाहरण दिलं, रस्त्याने निघालास आणि तुला खूप सारे पैसे पडलेले दिसत आहेत, तू चालता चालता थांबलास आणि जर पैसे इकडे तिकडे बघून जर खिशात घातलास ना तर तुझी प्रगती नाही। ते पैसे कुणाचे आहेत याची वाट पाहणं, कुणाचे आहेत ते त्याला पोच करणं, त्याची विचारपूस करणं आणि ज्याचे आहे त्याला सुखरूप देणं हा निस्वार्थी भाव असतो। मग आपल्या संपूर्ण व्यावहारिक जीवनामध्ये असे निस्वार्थीपणा आपण कधी झालो थोडंसं आठवून पहा। मग जर निस्वार्थी भाव जर आपल्यामध्ये तयार झाला तर अंतकरण हळूहळू प्रेमळ व्हायला लागतं कारण निस्वार्थीपणाचा आणि प्रेमळपणाचा जवळचा संबंध आहे। अगदी पक्षांना, पाखरांना, प्राण्यांना सुद्धा समोरचा मनुष्य कसा आहे हे आपोआप समजतं, ते कुठल्या शाळेत गेलेले नसतात। पण निस्वार्थी भाव जर तुमचा असेल ना तर ते बरोबर त्यांना समजतं की तुम्ही कसे आहात। म्हणून स्वामी विवेकानंद अगदी लहान असताना सगळ्या मित्रांसोबत एका बागेत गेले होते
आणि सगळे ध्यानाला बसले, विवेकानंद लहान होते तेही ध्यानाला बसले. अचानक एक साप त्यांच्या समोर आला. सगळ्या मुलाने डोळे उघडून पाहिले तर केवढा मोठा साप समोर उभा होता, पण विवेकानंदांनी डोळे उघडले नाहीत. आहे त्या स्थितीत ते थांबलेत आणि खूप उशिरानं त्या ध्यानातून ते जागे झाले तेव्हा साप निघून गेला होता. सापानं त्याला कोणतीही इजा केली नाही, कारण त्यांच्या आतमधला प्रेमळपणा त्या विषारी सापाला सुद्धा समजला होता. मग हा जो प्रेमळ अंतकरणाचा जो भाव आहे तो निस्वार्थी मनावर अवलंबून असतो. मग हे निस्वार्थी भाव तुम्हाला जपायला हवेत, त्यासाठी तुम्हाला दररोज प्रयत्न करायला हवेत. तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये स्वार्थी आहात, कुठली गोष्ट तुम्हाला स्वार्थानं पाछाडते, कुठल्या गोष्टींमुळे तुम्ही जास्तीत जास्त ती गोष्ट मला मिळावी म्हणून प्रयत्न करता, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला नीटपणे अभ्यास करता आला पाहिजेत. हा अभ्यास जर तुम्ही नीट केला तर हा स्वार्थीपणा हळूच निघून जाईल आणि निस्वार्थीपणा उदय असेल. हा निस्वार्थीपणाच तुमच्या अंतकरणाला प्रेमळपणाचं रूप देईल. एकदा का अंतकरण प्रेमळ झालं की एक वेगळा साक्षात्कार होता, कारण या अंतकरणातून पाझरणारा प्रत्येक शब्द सुद्धा प्रेमळच असतो. दुसऱ्यांची विचारपूस करताना सुद्धा तुम्ही उच्चारलेला एक शब्द बरं वाटतंय ना तुला, जेवलास का, औषधं घेतलीस का, हा एक शब्द सुद्धा त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणून देतो. म्हणून महात्मा गांधी म्हणतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेमळ बनायचंच आहे, त्यासाठी तुम्हाला निस्वार्थी काम करायला हवं. त्यांचं विधान या प्रेमळ अंतकरणाशी किती निगडीत आहे, जुडलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना कळेल, कारण आयुष्याचे जनक म्हणून त्यांना पाहिलं जातं. महात्मा गांधींनी जे काम केलं, लोकांसाठी काम केलं, लोकांच्या मनाचं परिवर्तन होण्यासाठी काम केलं, ते काम आजही आणि भविष्यातही लोक विसरू शकणार नाहीत. मग आपल्याला अशा उदार आणि निस्वार्थी प्रेमळ अंतकरणाचा माणूस बनायचा असेल तर तुमचं व्यक्तिमत्व अलौकिक आणि उद्दात बनायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनात कोणतीच समस्या सुद्धा राहणार नाही. करा प्रयत्न हळूहळू, पण हा प्रयत्न निश्चितपणे तुम्हाला प्रेमळ अंतकरणापर्यंत नेईल याची मला परिपूर्ण अपेक्षा आहे. भेटूया तर मग पुढच्या गुरुवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन जीवन प्रेरणासूत्रासहित. तोवर धन्यवाद.